नमस्कार, मी विक्रांत शंके आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज। लातूर शहरामध्ये आगामी काही महिन्यांमध्ये लातूर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। तुम्हाला माहित आहे भारतामध्ये पक्षीय राजकारणाच्या पद्धतीला पर्याय नाही आणि सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दर 5 वर्षानंतर होत असतात। मात्र जवळपास सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीच्या नंतर विविध सरकार स्थापन होतात। त्यांची शोकांतिका ही आहे की आधीच्या जाहीरनाम्यामध्ये असलेले विषय पुढच्या जाहीरनाम्यामध्ये निघत नाहीत। आणि अशा खूप साऱ्या समस्या आहेत। या समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र जीवन न्यूजच्या वतीने माझा प्रभाग माझी समस्या अतिशय महत्त्वाचा आणि जनसामान्यांच्या हक्काचं व्यासपीठ असणारा शो लॉन्च करण्यात आलेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आलेलो आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये। आणि आता या शोच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात या प्रभागातील नागरिकांच्या अडचणी काय आहेत आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेचा मूड काय आहे। आपल्यासोबत खूप सारे नागरिक आहेत, आपल्यासोबत आहेत बाबा। तर बाबा, काय सांगाल की या प्रभागाच्या मुख्य समस्या काय आहेत ज्या तुम्हाला वाटतात ज्यामुळं लोकांना खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे? हे लातूर ही सगळ्यात मोठा गाव भाग आहे आणि सगळ्यात जुना गाव भाग आहे। लातूर इथून सुरू होत आहे। इथं महानगरपालिकेच्या हद्दामध्ये इथं महानगरपालिका पंडितजवाहर नेहरू म्हणून एक हॉस्पिटल आहे आणि जुना आहे। आणि इथं सगळ्यात मोठी समस्या आमची ती हॉस्पिटलची आहे, जी बंद पडलेला आहे। ती जर हॉस्पिटल जर चालू झालात, आमची आई मा बहिणी जी बी आहेत, त्यांची जी प्रश्न आहेत म्हणजे डिलिव्हरीचे मुद्दाम, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं आहे इथं सगळ्यात गरीब जे लोक असतात आणि त्यांचा प्रश्न हे दवाखान्यामध्ये सुटू शकते। तर हे दवाखान्याचं काम जेवढं लवकर सुंदर चांगलं होईल तेवढी मोठी आम्हाला अपेक्षा आहे। बर, हा जो दवाखाना आहे तो महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे आणि कुठल्या कारणामुळे हे हॉस्पिटल बंद पडले असं काय? ते तर आता राजकीय लोकांनाच माहित आहे, आम्हाला तर काय माहित, आम्ही साधारण लोक आहेत। आणि जनतेला एवढंच माहित आहे की आमचे प्रश्न हे तर सुटतील ही दवाखान्यामध्ये, कारण इथं फार गरीब लोक आहेत आणि गरीब लोक या हॉस्पिटलच्या बरोबर महानगरपालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत का? इथं आहेत, परंतु तिथं सहकारी काय होत नाहीत, सहकारी होत नाहीत आणि बंद पडलेला आहे, ती बंद मध्येच जमा आहे ती। हा, ती जर चालू झालं, तिची सोयी जर चालू झाली तर आम्हाला सगळ्याला आनंद वाटेल, असे माझी विनंती आहे। या पाठीमागच्या निवडणुकामध्ये जे नगरसेवक निवडणुकीला थांबले होते त्यांनी काय काय आश्वासनं दिली होती? आश्वासन तर सगळे देतच आलेत आतापर्यंत, परंतु काम कोणीही आतापर्यंत केलेलं नाही, ही खरी गोष्ट आहे। आम्ही साक्षीमध्ये खरी बोललो। आम्ही मागच्या 2 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं कोविड या रोगाचा संसर्ग लोकांना झाला होता आणि यामुळं जवळपास देशातली सगळी आरोग्य व्यवस्था कोलमडली होती, या पार्श्वभूमीवर सगळ्याच सरकारांना सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचं महत्त्व लक्षात आलेलं होतं। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुद्धा हे वाटते, आपल्यासोबत काही तरुण आहेत, तरुण म्हणून तुम्हाला काय समस्या भेडसावते तुमच्या प्रभागामध्ये? आमच्या प्रभागामध्ये सध्या आता शादीखाना काही वर्षापासून पेंडिंगमध्ये ते बंद पडलेलं आहे। दर्गा हजरत सैय्यद सैफुल्ला शाह खादरी उर्फ सुरेश शावली दर्गा, दर्ग्याचं काम कमीत कमी एक 7-8 वर्षापासून पेंडिंगमध्ये पडलेलं आहे। आणि ती काम असं काँग्रेसच्याच काळामध्ये सुद्धा पेंडिंगमध्ये पडलेलं आहे। आमच्या तरुणाची हीच समस्या आहे, गोरगरीब जेवढे बी आहेत त्या शादीखान्याचं काम पूर्ण लवकरात लवकर व्हावं, कारण की ती शादीखान्याचं काम झाल्यानंतर तिथं महानगरपालिकेच्या ताब्यात किंवा दर्ग्याच्या ताब्यात जरी आल्यात गोरगरिबाच्या समस्या कमी पैशामध्ये तिथं लग्नाचे कार्यक्रम सोडवण्यात येईल। यानंतर अजून शिक्षणाच्या सुविधेबद्दल तुम्हाला काय वाटते का? प्रभागामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या शाळा कशा चालतात, शाळा आहेत का, सुस्थितीत आहेत का, शाळेबद्दल काय वाटतं? सध्या तर शाळेच्याबद्दल काय शाळा होती आयडिया तेवढं काय नाही। सध्या एक शाळा आहे आमच्या प्रभागामध्ये, नूतन प्राथमिक विद्यालय, आणि आपल्या कोविड-19 ती बी काय बंद पडल्यासारखं। आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, नागरिकांकडून आपण जाणून घेऊयात। सरांना मी प्रश्न विचारतोय, सर आगामी निवडणुकांना घेऊन प्रभागातले लोक काय विचार करत आहेत? आगामी म्हणजे गेल्या 5 वर्षात तर काही काढीचं काम झालेलं नाही या प्रभागामध्ये, आणि हा महापालिकेचा जे दवाखाना होता इथं टोटल गाव भागांमध्ये सर्व गोरगरीब कष्टकरी लोक आहेत, मोलमजुरी करून खाणारे लोक आहेत, आणि हे दवाखाना नवीन बांधतो म्हणून असं करून इथलं OPD-सुद्धा बंद, आता सध्या OPD 1-2 घंटे सकाळी चालू आहे फक्त। इथं टोटल डिलिव्हरीचे प्रश्न होते, सिझरचे प्रश्न होतं, म्हणजे नॉर्मल आजारासाठी पण ॲडमिट करून घेत होते, पण आता सध्या या गाव भागातील गोरगरीब लोकांना
हजारो रुपये खासगी दवाखान्यामध्ये घालायची वेळ आलेली आहे. कोविडच्या काळामध्ये हा दवाखाना चालू असणं आणि अधिक सक्षमतेनं अधिक क्षमतेने काम करणं गरजेचं होतं, तरी सुद्धा तो दवाखाना सुरू झालेला नाही. प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस भूमिपूजन बसून असं आश्वासन या गाव भागात देतात राजकारणी मंडळी, टोटल पार्टीचे लोक. किती टर्म पासून हा मुद्दा प्रलंबित आहे? हे 3 टर्म झाले, 15 वर्ष. हा 15 वर्ष झाले, 15 वर्षापासून हा मुद्दा पेंडिंग आहे. तेव्हापासून हा आरोग्याचा प्रश्न आहे आणि 5 वर्षात तर काही एक काडीचं सुद्धा काम झालं. सध्या डांबर रोडचं काम चालू आहे, फक्त ते कार्पेटात तरल्यावानी कार्पेट बिछायचं जसं घालतात ना तसं डांबर आतरत आहेत आणि ह्या भागात पावसाच्या पाण्याचा खूप प्रेशर आहे. निष्काळजी पण आता काम चालू आहे सध्या. अच्छा. आणि गटाजी ही ती होत नाही आणि जी गटाजी आहेत ती परत तीच मानते. असं नगर सेवकाचं समजा तर मी आहे प्रभाग क्रमांक 1 आणि गाव भागामध्ये. यामध्ये लोकांच्या तक्रारी समस्या प्रभागातल्या आपण जाणून घेतो. लोकांच्या हक्काचं व्यासपीठ हा या शोच्या पाठीमागचा हेतू आहे. आपल्यासोबत आणखी नागरिक आहेत, तर सर काय सांगाल? आता मी नागरिकांसोबत चर्चा केली त्यावेळेस असं समजलं की इथं जो दवाखाना आहे महानगरपालिकेचा तो खूप दिवसापासून बंद आहे. जवळपास 3 टर्म म्हणजे 15 वर्षापासून तो प्रश्न प्रलंबित आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कामाबद्दल सुद्धा लोकांच्या तक्रारी आहेत. तर या सगळ्यांना घेऊन तुम्हाला काय वाटतं? नाही, वस्तुस्थिती आहे. अच्छा. की या भागामध्ये जो दवाखाना बंद झाला त्या भाग दवाखान्याची संलग्न म्हणजे ग्रामीण भाग जास्त आहे. बरोबर. आणि या दवाखान्याबरोबर इथं एक जनावराचा दवाखाना होता त्या नांदगाव वेस्टला लागून, तो पण दवाखाना बंद झाला. त्यामुळं शेतकऱ्यांचे हाल. त्यानंतर नागरिकांमध्ये स्लम गरीब एरिया आहे, मजुरदार एरिया आहे. या एरियामध्ये जे काही म्हणजे डिलिव्हरीसाठी लागणारा खर्च तो झेपू शकत नाही. आज केवळ मोठ्या दवाखान्यात इथून 2-3 किलोमीटर जावं लागतं. हा दवाखाना जर राहिला असता तर सर्वसामान्यांचा प्रश्न फार मोठा सुटला असता. बरं, हा इतका महत्त्वाचा प्रश्न इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, जे नगरसेवक आहेत, त्यांच्या लक्षात येत नाही का? आणि तुम्ही पाठपुरावा केल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे? त्यांच्या प्रतिक्रिया इलेक्शन आलं कीच ते ती योजना समोर. नगरसेवक तर बिलकुल म्हणजे त्याने पाळले. इमारत जी होती त्या पहिल्या नगरसेवकाने पाळले ते तसंच राहिलेलं आहे. ज्या वस्तूला जे महत्त्व द्यायचं आहे या भागामध्ये दिलं जात नाही. सर्वसामान्य माणूस आपल्या कामाशी संलग्न आहे, तक्रार करायला सर्वसामान्य माणूस जात नाही. जो नगरसेवक किंवा प्रतिनिधी जे पाठवलं आहे ते फक्त आपल्या कमाईसाठी ते तिथं जात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. कोण दुश्मनी घ्या, कोण त्यांच्यावर वाद करा, मातबर आहेत जे काही नगरसेवक आहेत ते मातबर आहेत. त्यांच्यावर कोणी तक्रार करावी आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या पोटाच्या मागं लागलेला आहे. बरं, आता या सगळ्या पार्श्वभूमीवर पर्याय उभा राहील का प्रभाग क्रमांक 1 तुम्हाला काय वाटतं? उभा राहील ना, जरूर. स्थानिक म्हणजे आमदारांनी जर लक्ष घातलं तर जरूर हा प्रश्न सुटण्यासारखा आहे. तर या ठिकाणी लोकांचा मूड असा आहे की गेली 15 वर्ष सातत्यानं आरोग्यासारख्या गंभीर आणि संवेदनशील विषयावर इथले लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलत नाहीत. आणि ज्या पद्धतीने या गावातील नागरिक, या गाव भागातील नागरिक सांगतात, त्या पद्धतीनं जनसामान्यांना आपल्या भाकरीचा प्रश्न आहे, पोटाचा प्रश्न आहे. आणि यांच्या प्रश्नाकडं लोकप्रतिनिधींवर जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पार पाडणं हे गरजेचं असतानासुद्धा लोकप्रतिनिधी याकडं जितक्या सकारात्मकतेनं आणि गांभीर्यानं पाहायला पाहिजे त्या गांभीर्यानं पाहत नाही. गावातील किंवा शहरातील या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप सारे प्रश्न प्रलंबित अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत. प्रत्येक प्रभागाच्या प्रश्नाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. जसं की या गाव भागाच्या प्रश्नाचं प्रभाग क्रमांक 1 लोकांनी दवाखान्याचा आणि शादीखान्याचा एक मोठा इशू, महत्त्वाचा अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. माझा प्रभाग माझी समस्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लातूर शहरातील जवळपास सगळ्याच प्रभागामध्ये जाऊन त्या त्या प्रभागाचे महत्त्वाचे आणि खूप वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूजचा हा खास शो माझा प्रभाग माझी समस्या माझ्यासोबत. आणि तुमच्या प्रभागामध्ये सुद्धा जर काही अडचणी असतील तर आमच्या वाहिनीच्या संपर्कावर त्या तुम्ही कळवाव्यात. धन्यवाद.